नमस्कार मित्रांनो मराठी हाऊसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सज्जड इशारा दिला आहे तर मित्रांनो पंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे परंतु त्याच्यावरती अजून देखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निर्णय घेतला नाही त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपला संताप देखील व्यक्त केला आहे राज्यपालांनी आता आपला अंत पाहू नये असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे त्यांनी लवकरात लवकर राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड करावी असं देखील सांगण्यात आलं आहे पुण्यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते भूजलमापन केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये आज अजितदादा पत्रकारांशी बोलत होते त्याचबरोबर राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि दोन उपमुख्यमंत्री नेमण्याच्या चर्चेवरती देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापपर्यंत निर्णय घेतला नाही त्यावरती अजित पवार म्हणाले राज्यपालांनी आता अंत पाहू नये अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल असा देखील इशारा यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह प्रस्ताव दिलेला आहे याबाबत आता राज्यपालांनी वेळ वाया घालू नये तसं आमचं एकशे एकाहत्तर आमदारांचं बहुमत सिद्ध झालं आहे अशी आठवणच अजितदादा पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करून दिली आहे आणि आपला संताप देखील व्यक्त केला आहे तर मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करला मात्र अजिबात विसरू नका